हृदयरोग, कॅन्सर या आजारांवर लस शोधण्यात संशोधकांना यश आले. लवकरच हृदयरोग आणि कॅन्सर सारख्या दुर्धर आजारातून मानवाची सुटका होणार आहे. अशा बातम्या अथवा व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. खरंच अशी लस निर्माण करण्यात आली आहे का, आणि करण्यात आली असेल तर ती आपल्यापर्यंत कधी पोहोचणार, याबाबत आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी, तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात. सर्वप्रथम भारतीयांना हृदयरोगाचा नेमका धोका किती या आकडेवारीवर आपण एक नजर टाकूया. भारतात दरवर्षी जवळपास 25,000 अधिक लोकांचा हृदयरोगाने मृत्यू होतो. यातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे यातील 30% अधिक मृत्यू हे 30 ते 45 या तरुण वयोगटातील आहेत, तर 45 ते 60 या वयोगटात हे प्रमाण जवळपास 40% इतकं आहे. कोरोनानंतर आता हृदयरोगाने होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण अधिकच वाढलंय, त्यामुळे हृदयरोग हा भारतीयांसाठी निश्चितच चिंतेची बाब आहे. कॅन्सर बाबत सांगायचं झाल्यास भारतात दरवर्षी कॅन्सरमुळे 7 लाखांहून अधिक मृत्यू होतात. कॅन्सरच्या सर्वाधिक संख्येच्या बाबतीत भारताचा 3रा क्रमांक लागतो. भारतात दरवर्षी 14 लाखांहून अधिक लोक कर्करोगाने ग्रस्त असतात. भारतात दरवर्षी कॅन्सरमुळे जवळपास 7 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. गेल्या 10 वर्षांमध्ये कॅन्सरची प्रकरणं 25% वाढली आहेत, तर यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण 20% वाढलंय. कॅन्सरने मृत्यू झालेल्या 30% प्रकरणांमध्ये रुग्णांचं वय हे 35 ते 40 वयोगटापेक्षाही कमी आहे. भारतातील लोकांना प्रभावित करणाऱ्या कर्करोगाचे सर्वात सामान्य प्रकार म्हणजे स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि तोंडाचा कर्करोग. नेमकं हृदयरोग आणि कॅन्सर यावरील लसीचं संशोधन खरंच झालंय का? प्रेक्षकांनो, द गार्डियनच्या वृत्तानुसार कोविड लसीनंतर आता अमेरिकी तज्ज्ञ अशी लस तयार करण्यात गुंतले आहेत की त्यामुळे कोणत्याही प्रकारचा ट्यूमर, कॅन्सर नष्ट होऊ शकेल. ही लस 2030 पर्यंत तयार होणार असून लस तयार झाल्यास लाखो जणांचे प्राण वाचू शकतात. या लसीची एक मात्रा घेताच या दोन्ही विकारांवर मात करणं शक्य होणार आहे. ब्रिटनमधील मॉडर्ना या प्रमुख औषधी कंपनीतर्फे 2030 पर्यंत सर्व प्रकारच्या कसोट्या या लसीद्वारे पार केल्या जातील, तसेच या दोन्ही विकारांवरील लस विकसित होईल असा दावा करण्यात आलाय. कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये देखील कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी याच मॉडर्ना कंपनीने प्रभावशाली लस तयार केली होती. जगभरातील लोकांमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे ट्यूमर आढळतात त्यांच्या विरोधात ही लस प्रभावी काम करेल असा विश्वास मॉडर्ना या फार्मास्युटिकल कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी पॉल बर्टन यांनी व्यक्त केलाय. नेमका तज्ज्ञांकडून काय दावा करण्यात आलाय पाहूयात. एका इंजेक्शन पासून अनेक प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण मिळणं येत्या काही काळात शक्य होणार आहे. अशक्य अस्वस्थ व्यक्तींना कोविड, फ्ल्यू आणि रेस्पिरेटरी सेंटीएरल व्हायरस अर्थात RSV पासूनही संरक्षित केलं जाऊ शकतं असा दावा या कंपनीने केलाय. तसेच सध्या ज्या आजारांवर काही उपचार होत नाहीत अशा दुर्धर आजारांसाठी देखील ही लस प्रभावी ठरेल. जी प्रथिनं एखाद्या आजाराविरोधात शरीरात प्रतिकार करतात, अशी प्रथिनं पेशींद्वारे बनवण्याचं काम या लसीच्या माध्यमातून शरीरात केलं जाईल. त्यासाठी शरीरातील पेशींचा अभ्यास करून या पेशी जास्त सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्यात येतोय. मात्र गेल्या 2.5 वर्षात कोरोना महामारीमुळे वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रचंड गुंतवणुकींमुळे संशोधनाचा वेगही जोमात आहे, पण गुंतवणुकीचा प्रवाह असंच सुरू राहिला तरच संशोधनात प्रगती होईल, अन्यथा यासाठी अनेक वर्षाची प्रतीक्षा करावी लागू शकते अशी चिंताही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि आरोग्य, राजकीय आणि इतर क्षेत्रातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी डिजिटल प्रभातच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.